शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे पत्रिकेतल्या शनीप्रमाणे हात धुवून लागलेल्या किरीट सोमय्या यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण किरीट सोमय्या नील सोमय्या आणि त्यांच्या साथीदारांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीमध्ये कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता पुत्रांवर करण्यात आला आहे माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे किरीट सोमय्या आणि नी नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे प्रशांत बढे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत तर प्रशांत हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे कशा प्रकारच्या घोटाळ्याचा आरोप केला जातोय प्रज्ञा हा जो घोटाळा झाल्याचं सांगितलं जात आहे ते म्हणजे आय एन एस विक्रांत ही जी बोट होती युद्धनौका होती या युद्धनौकेला वाचवण्यासाठी ज्यावेळेस ही युद्धनौका स्क्रॅपमध्ये सरकारकडून काढण्यात आली होती त्यावेळेस हिचं जे आहे ती ही युद्धनौका स्क्रॅपमध्ये न जाता तिचं एखादं म्युझियम बनवा बनवण्यात यावं किंवा ती वाचवण्यात यावी म्हणून त्यावेळेस भाजपचे नेते असलेले किरीट सोमय्या यांनी एक मोहीम सुरू केली होती, होती ले ले या, के ती म्हणजे सेव्ह विक्रांत आणि या मोहिमेअंतर्गत त्यांनी मुंबई महाराष्ट्र तसेच भारताच्या विविध भागांमध्ये या मोहिमे मोहिमेअंतर्गत निधी गोळा केलेला होता हा निधी सरकारकडे देऊन ही बोट वाचवता येईल अशा प्रकारचा हा प्रयत्न होता मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये हे पैसे राजभवनला देण्यात येणार होते मात्र ज्यावेळेस माजी सैनिक बबन भोसले यांनी या संदर्भात राजभवनला विचारणा केली मात्र त्या ठिकाणी अशा कोणत्याही प्रकारचे पैसे जमा झालेले नाहीत असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे काल बबन भोसले हे अपर पोलीस आयुक्तांना भेटले त्यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार असलेले आणि संजय राऊत यांचे भाऊ असलेले सुनील राऊत हे आणि आणखीन शिवसेनेचे काही नेते आहेत ते अपर पोलीस आयुक्त संजय दराडे यांना भेटले त्यानंतर त्या ठिकाणावरून त्यांनी ट्रॉम्बे पोलीस स्टेशन गाठलं आणि ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये काल कलम चारशे वीस चारशे सहा आणि चौतीस अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा किरीट सोमाया आणि त्यांचे पुत्र सुनील सॉरी नील सोमया यांचे आणि आणखीन इतर त्यांच्या साथीदारांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आता एकूणच या प्रकरणामध्ये किरीट सोमया हे अँटिसिपेटरी बेलसाठी जाणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे किंवा पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये किरीट सोमया यांच्यावर यांची अटक करणार का हे देखील पाहणं ग गर... जे आहे ते गरजेचं आहे या संदर्भात किरीट सोमया यांनी बारा वाजता हे ई डी ऑफिसला दाखल होणार आहे त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देतील असं सांगितलं आहे त्यामुळे आता आज दिवसभर

फिर्यादी बबन भीमराम भोसले यांनी किरीट सोमय्या नील सोमय्या व इतर यांच्यावर विक्रांत याच्या डागुडुजी करता अंदाजे सत्तावीन कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त निधी लोकांकडून गोळा करून तो राज्यपाल यांच्या कार्यालयात जमा न करता स्वतःच्या फायद्याकरता अपार करून फिर्यादी व इतरांची फसवणूक केली म्हणून ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे कलम आहे चारशे सात चारशे वीस सा चौतीस तर आय एन एस विक्रांत साठी गोळा केलेल्या निधी प्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांच्यावरती नेमके कोणते आरोप लावण्यात आलेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया आय एन एस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी गोळा केलेल्या निधीचा त्यांनी घोटाळा केलेला आहे आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेला निधी राजभवनामध्ये जमा केला गेलेला नाही किरीट सोमय्यांकडून देशद्रोहाचा गुन्हा झालाय हा घोटाळा मोठा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय विक्रांत निधी घोटाळा सत्तावन्न कोटींचा नव्हे तर शंभर कोटींपेक्षा जास्तीचा आहे विक्रांतसाठी गोळा केलेला निधी किरीट सोमय्यांनी मुलाच्या कंपनीमध्ये वापरलाय सोमय्या सीए असल्यानं निधी कसा झिरवायचा याची त्यांना चांगलीच माहिती आहे संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या आरोपांमधले दहा महत्वाचे मुद्दे आपण पाहतोय सोमय्यानी जमा केलेला निधी भाजपनं निवडणुकीतही वापरला का अशी एक शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे महाराष्ट्रातील तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करावा असं आवाहन संजय राऊत यांनी दिलंय केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शी असतील तर ते देखील तपास करतील असंही संजय राऊत म्हणाले भाजपला आणि किरीट सोमय्यांना या आरोपांवर उत्तर द्यावंच लागेल असंही राऊत म्हणतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट